एकनाथ शिंदे यांनी आपलं सर्व आयुष्य हे समाजाच्या सेवेकरता घालवले, त्यामुळे लोकांचं लक्ष विचलित करावं आणि आपल्या चुका झाकाव्यात याकरताच अशी खोटी वक्तव्य केली जात असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. उद्धव सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवरील टीका केल्यानंतर म्हस्के यांना त्यांचा समाचार घेत हा आरोप केला आहे. नीच याची व्याख्या म्हणजे पक्षाच्या तत्वांशी विचारांशी बाळासाहेबांच्या हिंदुत्व विचारांशी ज्यांनी गद्दारी केली त्यांना नीच बोलतात. ज्यांनी मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, कोविड काळात पैसे लाटले त्यांना नीच बोलतात, अशा शब्दात शिंदे सेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. तसंच उद्धव सेनेच्या मशाल गीतामधील जय भवानी शब्दावरून देखील त्यांनी ठाकरे यांना डिवचले. जय भवानी उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना बोलायला लावावं, जय भवानी जय शिवाजी हा आमचा आत्मा असल्याचंही ते म्हणाले. तर संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली देऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांचा बळी दिलाय अशी टीकाही त्यांनी केली. आम्ही पक्ष नाही फोडला, ओरिजिनल नाव पक्ष आणि विचार आम्हाला मिळालेत, उरलेली उद्धव ठाकरे सेना आहे. त्यांनी आत्तापर्यंत सरकार पडणार म्हणून तारखा दिल्या होत्या पण हे सरकार खंबीर असल्याचं देखील त्यांनी यावेळेला सांगितलं. विरोध केला नाही मला या संदर्भात. आणि निरुपम आणि वाईकर किंवा आणखी काही गोष्टी असतील मला यातलं काही माहिती नाही आहे. मी त्यांचं ट्विट पण अजून पाहिलेलं नाही आहे आणि निरुपम आणि यांचा विषय पण नाही आहे, त्याच्यामुळे त्यांचं ट्विट आमच्या विरुद्ध असेल असं मला नाही वाटत आहे. निरुपम आमच्या शिवसेनेत नाही आहे, शिवसेनेत प्रवेशही त्यांनी घेतलेला नाही अजून, त्यामुळे नक्की ते कोणा संदर्भात बोलले असतील मला त्याची कल्पना नाही. सर, जय भवानी शब्द हा वगळल्या गाण्यात, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त ठाकरे गटाकडनं दिसते. हे बघा, निवडणूक आयोग त्याचे नियम हे सर्व गोष्टी निवडणूक आयोगाच्या ज्या काही कॅटेगरीमध्ये त्यांच्या चौकटीत ज्या असतात, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, कोणी जय भवानी शब्द वगळा म्हणून सांगितलं नाही आहे. हीच लोकं आमच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरती सुद्धा हेच लोकं ऑब्जेक्शन्स घेणार आहेत आपण पाहताय. त्यामुळे केवळ सहानुभूती घ्यायचे, लोकांना भडकवायचं आहे. लोकांना माहिती आहे की काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत. कायम सनातन धर्माच्या विरुद्ध काँग्रेसनी विरोध केला आणि आता लोक हिंदुत्व यांचं खोटं हिंदुत्व आहे हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे उद्धव ठाकरे यांचं, आणि त्याकरता स्वतःचं फेस सेव्हिंग म्हणून असे विषय ते मार्केटमध्ये आणतायत. लोकांना माहिती आहे केवळ स्वतःचं फेस सेव्हिंग करता हे असे विषय मार्केटमध्ये आणलेले आहेत, तिकडे लोकांचं काही लक्ष नसणार. आणि जय भवानी या शब्दाला कधीही कुणीही विरोध केला नाही, आम्ही तर कधीच करणार नाही. जय भवानी आणि जय शिवाजी हा आमचा आत्मा आहे. उद्धव ठाकरे केवळ सहानुभूती निर्माण करण्याकरता, आपण जय भवानी आणि जय शिवाजी हा शब्द आपण विसरलेला आहात.